class 10th English 1.5 his first flight language study. In this video we will learn about homophones, homographs, adverb and passive voice. Welcome in our own teacher channel. या पाठाचा वर्कशॉप पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपणास लिंक मिळेल आणि हो विविध स्वाध्याय विषयक व्हिडिओ आणि ग्रामरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. होमोफोन्स. होमो म्हणजे सारखे, फोन्स म्हणजे ध्वनी, सारखे ध्वनी असणारे शब्द. देअर आर वर्ड्स दॅट हॅव द सेम प्रोनाउन्सिएशन बट डिफर इन स्पेलिंग. दे आर कॉल्ड होमोफोन्स. या ठिकाणी पहा, सेम प्रोनाउन्सिएशन पण स्पेलिंग मात्र बदल, अशा शब्दांनाच होमोफोन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, फेअर, फेअर. एफ ए आय आर फेअर म्हणजे योग्य. एफ ए आर ई फेअर म्हणजे प्रवासाचे भाडे. त्याचप्रमाणे दुसरे उदाहरण, के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे, एन ओ नो म्हणजे नाही. सेम प्रोनाउन्सिएशन बट मीनिंग इज डिफरंट. होमोग्राफ्स. समटाइम्स द वर्ड्स हॅव द सेम स्पेलिंग अँड प्रोनाउन्सिएशन बट कॅन हॅव डिफरंट मीनिंग इन डिफरंट सिच्युएशन्स. काही वेळा स्पेलिंग हे सारखे असते, प्रोनाउन्सिएशन सारखे असते, पण त्या शब्दांचा अर्थ मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होतो. दे आर कॉल्ड होमोग्राफ्स. फॉर एक्झाम्पल, वॉच अँड वॉच बोथ स्पेलिंग आर सेम, डब्ल्यू ए टी सी एच, बट देर आर टू मीनिंग्स. ऑब्झर्व निरीक्षण करणे, वॉच म्हणजे निरीक्षण करणे, अँड द सेकंड मीनिंग इज वॉच पोर्टेबल टाइम पीस म्हणजे आपल्या हातात मनगटावर जी असते ती घड्याळ, वॉच. सेकंड एक्झाम्पल वी विल सी नाउ, फेअर, एफ ए आय आर फेअर, वन मीनिंग इज नॉट व्हेरी गुड, नॉट व्हेरी बॅड म्हणजे चांगले नाही. फेअर अँड एक्झिबिशन दुसरा त्याचा अर्थ आहे जत्रा. आणि फेअर म्हणजेच आपला वर्ण, गोरा वर्ण, स्किन टोन. होमोफोन्स अँड होमोग्राफ्स आर टुगेदर नोन ऍज होमोनिम्स. या दोघांचा जेव्हा संयोग होतो यांचं एकत्र म्हणजेच होमोनिम्स. गिव्ह द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. बी एल यू ई ब्लू, बी एल ई डब्ल्यू ब्ल्यू, बी ई ए आर बियर, बी ए आर ई बेअर, बी डबल ई टी बीट, बी ई ए टी बीट, टी ओ टू, टी डब्ल्यू ओ टू, एस ओ एन सन अँड एस यू एन सन. प्रोनाउन्सिएशन इज सेम बट मीनिंग इज डिफरंट. या दोन्ही शब्दांचे अर्थ मात्र बदल बदल आहेत. पहिला ब्ल्यू निळा आणि दुसरा हा ब्लोचा पास्ट फॉर्म. बियर म्हणजे अस्वल, बेअर म्हणजे सहन करणे, बीट खाण्याचे बीट आणि दुसरा बीट म्हणजे मार खाणे. टी ओ टू च्या कडे आणि टी डब्ल्यू ओ टू म्हणजे दोन. एस ओ एन सन म्हणजे मुलगा आणि एस यू एन सन म्हणजे सूर्य. फाइंड फ्रॉम द लेसन द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. पा, आपण पाठामधून या शब्दांचे होमोफोन्स शोधूया. पिक द होमोफोन्स फ्रॉम द टेक्स्ट. एस डबल ई सी, एस ई ए सी, डब्ल्यू डबल ओ डी वुड, डब्ल्यू ओ यू एल डी वुड, टी एच ई आर ई देअर, टी एच ई आय आर देअर, एस सी ई एन ई सीन, एस डबल ई एन सीन, डब्ल्यू ओ एन वन, ओ एन ए वन, ई वाय ई आय आय, पी ई ए सी ई पीस, पी आय ई सी ई पीस, टी एच आर ई डब्ल्यू थ्रू, टी एच आर ओ यू जी एच थ्रू, एच ई एन सी ई हेन्स, एच ई एन एस हेन्स, के एन ओ टी नॉट, एन ओ टी नॉट. दीज आर होमोफोन्स फ्रॉम द टेक्स्ट. एक्सप्लेन हाऊ द अंडरलाईन होमोग्राफ्स differ in meaning. He saw his two brothers. The woodcutter cut the weekend branch
with his sharp saw. Here, saw is homograph. In the first sentence, saw is past form of see. And the second sentence, saw means a tool of carpenter. Number two, the bird injured his wings. He lives in the C wing of the building. Here, wings is homograph. In the first sentence, wing means body part of bird. And in the second sentence, wing is a part of large building. Third, the aeroplane will land at 9 p.m. sharp. He owns 10 acres of land. In the first sentence, land means come down. And in the second sentence, land means area of ground. Four, the head of the institution was on leave. He bent his head down with chin. Here, head is homograph. In the first sentence, head means the main person of institution. And the second sentence, head is the part of body. Question 3. Read the following sentences carefully, underline the verbs and find out the tenses in the sentences. या ठिकाणी आपण क्रियापद कोणते आहे आणि काळ कोणता आहे हे ओळखूया. The sun was now ascending the sky. Was ascending. या ठिकाणी was आणि क्रियापदाला ing. That means past continuous tense. Still they took no notice of him. Took क्रियापदाचे दुसरे रूप सेकंड फॉर्म ऑफ वर्ब सो सिंपल पास्ट टेंस. शी इज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. इज स्टँडिंग. एम इज आर असेल तर तो प्रेझेंट टेन्स आणि क्रियापदाला आय एन जी त्यामुळे तो कंटिन्यूअस सो प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. ही लीन्ड आउट इगरली. लीन हा क्रियापदाचा सेकंड फॉर्म आहे. दॅट्स वाय सिंपल पास्ट टेन्स. ही जस्ट फेल्ट बिझी. फेल्ट क्रियापदाचे दुसरे रूप. दॅट्स वाय सिंपल पास्ट टेन्स. नाऊ वी विल गो टू लर्न एडवर्ब. अँड एडवर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स अस समथिंग मोर अबाउट अ वर्ब अँड ऍब्जेक्टिव्ह ऑर अनदर एडवर्ब. पहा, एडवर्ब मीन्स क्रियाविशेषण, क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणारा. पण हा ऍडव्हर्ब वर्ब विषयी पण सांगतो, त्याप्रमाणे ऍब्जेक्टिव्ह बद्दलही सांगतो आणि काही वेळा दुसऱ्या ऍडव्हर्ब बद्दल देखील आपल्याला माहिती सांगत असतो. अबाउट अ वर्ब याचं एक एक्झाम्पल आपण पाहूया. ही रन्स फास्ट. रन्स हा यातला वर्ब आहे आणि रन्स विषयी माहिती सांगतो फास्ट. The girl sang sweetly. Sang, this is verb. आणि याबद्दल अधिक माहिती सांगतो sweetly. Suddenly, the baby started crying. Crying, याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा suddenly. About an adjective. Adjective बद्दल अधिक माहिती सांगणारा. याच्या संदर्भात पाहूया. This chain is very sturdy. पहा, sturdy. म्हणजेच chain बद्दल माहिती सांगणारा हा स्टडी हा आहे ऍब्जेक्टिव्ह आणि ऍब्जेक्टिव्ह बद्दल माहिती सांगणारा हा शब्द आहे व्हेरी. द टी इज टू हॉट. या ठिकाणी नाऊन आहे टी. टी बद्दल माहिती सांगणारा हॉट हा आहे ऍब्जेक्टिव्ह आणि याच्या संदर्भाबद्दल अधिक माहिती सांगणारा हा टू तो आहे ऍडव्हर्ब. अबाउट अनदर ऍडव्हर्ब. यू शुड रन व्हेरी फास्ट. या ठिकाणी फास्ट हा ऑलरेडी ऍडव्हर्ब आहे आणि याच्याबद्दल पुन्हा तो माहिती सांगत आहे व्हेरी. अबाउट अ फ्रेज ऑर सेंटेन्स. अनफॉर्च्युनेटली युअर आन्सर इज इनकरेक्ट. सेंटेन्स बद्दल माहिती सांगणारा हा अनफॉर्च्युनेटली. टाइप्स ऑफ ऍडव्हर्ब्स. फर्स्ट टाइप ऑफ ऍडव्हर्ब, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. जागेबद्दल माहिती सांगणारा गो देअर, कम इन. ऍडव्हर्ब ऑफ टाइम. आय विल डू माय होमवर्क टुमारो. टुमारो वेळ सांगतो. आय नीड अ पेन्सिल नाऊ. नाऊ
वे सांगतो एडवर्ब ऑफ मैनर रीड स्लोली राइट वेल एडवर्ब ऑफ डिग्री द वॉटर इज टू कोल्ड या ठिकाणी टू हा एडवर्ब ऑफ डिग्री आहे. मेनी एडवर्ब्स एंड विथ एलवाय बरेचसे एडवर्बच्या शेवटी एलवाय असतो जसे स्लोली ऍक्च्युली सरप्राइजिंगली एटसेट्रा. एडजेक्टिव्स एडवर्ब्स कॅन ऑल्सो बी यूज इन कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री. पहा कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये देखील याचा वापर केला जातो. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली मोस्ट सुपरलेटिव्ह. दे डान्स मोर ग्रेसफुली मोर कंपॅरेटिव्ह डिग्री. या ठिकाणी कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह ही दोन्ही उदाहरणे आहेत. पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग याच्याबद्दल माहिती पाहूया. मेनी ऍक्शन्स इन्व्हॉल्व टू पीपल ऑर थिंग्स वन दॅट परफॉर्म द ऍक्शन अँड वन दॅट इज अफेक्टेड बाय द ऍक्शन. एखाद्या कृतीमध्ये दोन किंवा अधिक गोष्टी किंवा लोक यांचा समावेश होतो. यामध्ये एक जण कृती करतो तर त्याचा परिणाम हा दुसऱ्यावर होत असतो. फॉर एक्झाम्पल सोनाली एट द मँगो. या ठिकाणी खाण्याची प्रक्रिया झालेली आहे. हु इट सोनाली अँड विच गेट्स इटन द मँगो. सोनाली आणि मँगो या ठिकाणी हे दोन गोष्टी आहेत. सोनाली इज द सब्जेक्ट. या ठिकाणी सोनाली हा सब्जेक्ट आहे आणि मँगो हा ऑब्जेक्ट आहे. ज्या वेळेस आपण कोण क्रिया करतो याच्याबद्दल बोलत असतो त्यावेळेस त्याला डोएर आणि त्याला सब्जेक्ट म्हणतात जो क्रिया करत असतो. या ठिकाणी सोनाली क्रिया करत आहे दॅट्स वाय सोनाली इज सब्जेक्ट. समटाइम्स यू वॉन्ट फोकस ऑन द ऑब्जेक्ट द थिंग अफेक्टेड बाय द ऍक्शन. काही वेळा आपण ज्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यावरती फोकस करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देन यू मेक इट सब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स आणि त्यावेळेस आपण त्या ऑब्जेक्टला सब्जेक्ट करतो. पा सोनाली एट द मँगो. द मँगो वॉज इटन. या ठिकाणी मँगो हा जो ऑब्जेक्ट होता तो इथे सब्जेक्ट झालेला आहे. आपण मँगो वरती फोकस केलेले आहे. या ठिकाणी आपण आता काही पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोगाची वाक्य पाहूया जिथे सब्जेक्टचा डोळ्याचा उल्लेख केलेला नाही. दी प्लांट्स आर प्रून. अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट. मेनी एनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड. या ठिकाणी पहा सब्जेक्टचा डोळ्याचा उल्लेख केलेला नाही. इफ वी विश टू मेन्शन द डोर इन पॅसिव्ह सेंटेन्सेस वी मेन्शन इट बाय ऍडिंग बाय बिफोर इट. जर आपल्याला डोळ्याचा सब्जेक्टचा उल्लेख करायचा असेल पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तर त्यावेळी त्याच्या पूर्वी आपल्याला बाय ऍड करावा लागतो. फॉर एक्झाम्पल दिस पेन वॉज गिव्हन टू मी बाय माय आंट. या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये माय आंट हा सब्जेक्ट होता डोअर आणि या ठिकाणी आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बाय ऍड करून त्याचा समावेश केलेला आहे. नोट दॅट ओनली ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कॅन बी यूज्ड इन द पॅसिव्ह व्हॉइस. कर्मणी प्रयोगामध्ये फक्त सकर्मक क्रियापदाचाच वापर केला जातो.